या सत्ता संघर्षावर उद्या सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर ही सुनावणी होईल. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाईंनी अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे. उद्या या याचिकेवर सुनावणीचं वेळापत्रक ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. यासोबतच ठाकरे गट शिवाय शिंदे गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते. त्यानुसार दोन्ही गट आपापली बाजू मांडतील. एकनाथ शिंदे यांच्या वतीनं संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीनं कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडतील. तर केंद्र सरकारच्या वतीनं महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडू शकतात. राज्य सरकारचं भवितव्य आता उद्या ठरणार आहे. या संदर्भातली अधिक माहिती आपण बघूयात. स्पीकर विरोधात अविश्वास नोटीस असल्यास आमदारांबाबतची शिस्तभंग कारवाई कधी लागू होते हा एक मुद्दा या सुनावणी दरम्यान असेल. अपात्रता प्रलंबित असताना विधिमंडळ कामकाज वैध आहे का असा सुद्धा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. पक्षाच्या अध्यक्षाला नेता किंवा व्हीप ठरवण्याचा अधिकार आहे का. पक्षांतर्गत निर्णयामध्ये कोर्टानं लक्ष घालणं आवश्यक आहे का. सरकार स्थापनेबाबतच्या राज्यपालांच्या अधिकारांना आव्हान देता येतं का. या मुद्द्यांवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होऊ शकते. छत्रपतींचा विचार म्हणजे